स्पोर्ट झोन ऑफ मलकापूरच्या माध्यमातून येथील खेळाडू विविध राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेतून आपल्यातील दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत सदैव शहराचं नाव लौकिक वाढवित असतात. त्यामुळे खेळाडूंसाठी आपण कधीही क्रीडा सुविधांची कमतरता पडू देणार नाही असे मत मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केले. 10 डिसेंबर रोजी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या स्वर्गीय संभाजीराव जगदाळे बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय खेळाडू सत्कार समारंभ वेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे सचिव विजय पळसकर, स्पोर्ट झोन ऑफ मलकापूरचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन भुजबळ, राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे, बाबुलाल चौधरी, गणेश चर्चे, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. खेळाडू आणि क्रीडा संघटनेच्या माध्यमातून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीची दखल घेत तालुका क्रीडा संकुल येथे 7 लाख रुपयांचे सिंथेटिक सॉफ्ट टेनिस ग्राउंडला नुकतीच मंजुरात मिळालेली असल्याने काही दिवसातच हे अद्ययावत मैदान खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध होईल. तसेच भविष्यात शहरात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन शक्य व्हावे यासाठी आणखी एका सिंथेटिक ग्राउंडची व्यवस्था करून देण्यास आपण बांधील असल्याचेही यावेळी आमदार राजेश एकडेंनी सांगितले. यावेळी सृष्टी होले, सोनल खर्चे, देवश्री जगताप, पलक परदेसी, सार्थक जोगदंड यांची महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा. मिळालेले सर्व खेळाडू, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, कोणतीही सुविधा नसताना आपण जे यश संपादित केलं ते खरोखरच अभिनंदनीय आहे. मी तुमचं या मतदारसंघाच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, मलकापूर शहर हे क्रीडा नगरी म्हणून ओळखले जाते. क्रीडा क्षेत्रात मलकापूर नगरीचं अगदी मी लहान असतानापासून नाव लौकिक आहे. मी प्रत्येक वेळेस या क्रीडा संकुलला ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला तर जाणीवपूर्वक वसंताभाऊ साहूजींची आठवण काढत असतो, कारण त्यांच्याशिवाय कोणतीही कामगिरी झाल्यानंतर त्यांचं नाव नाही घेतलं तर ते अपूर्णच राहते. त्यांचं फार मोलाचं काम या मलकापूर नगरीत झालेलं आहे. भविष्यात सुद्धा आपण त्यांनी दाखवलेल्या वाटचालीवर आपण निश्चितच ज्या ज्या ॲम्युनिटीज आजपर्यंत आपल्याला मिळाल्या नाही, उदाहरणार्थ इथं सॉफ्ट टेनिसचं सिंथेटिक ग्राउंडची मागणी केली होती. सर्व मुलं मुली मला भेटायला आले होते गेस्ट हाऊसवर. त्याच दिवशी DPDCची मीटिंग होती. आपण DPDCमध्ये ते सॉफ्ट टेनिससाठी सिंथेटिक ग्राउंड आपण मंजूर केलेला आहे. जास्तीत जास्त या मार्च महिन्याच्या अगोदर ते एवढं सांगतो की खेळात चांगलं प्राविण्य घ्या, सातत्य ठेवा आणि मेहनत करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. परत एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.